या परिवहन बजेटचं जे आपण वैशिष्ट्य बघितलं तर या परिवहन बजेटचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथून पुढे आम्ही आमचा प्रयत्न असा ठेवलेला आहे की ज्या डिझेल बसेस आहेत त्या फ्लीटमधनं कमी करून त्यांना पर्याय म्हणून विद्युत बसेस त्या फ्लीटमध्ये सामील करणे या दिशेने आम्ही या आर्थिक वर्षामध्ये नियोजनसुद्धा केलेलं आहे. डिसेंबर 2023 पर्यंत जवळजवळ 230 बसेस आमच्या ह्या फ्लीटमध्ये राहणार आहेत आणि 2025 पर्यंत पूर्ण 495 बसेस आमच्या फ्लीटच्या हा पूर्णतः इलेक्ट्रिक आधारित राहतील. दुसरं वैशिष्ट्य या बजेटचं असं आहे की या बजेटमध्ये आम्ही कुठलीही दरवाढ सुचवलेली नाही आणि ज्या सवलती ज्या सुविधा आधीपासून परिवहन विभाग सामान्य नागरिकांना देत होतं त्या स्वरूपात कंटिन्यू पुढे चालू राहतील. उलट त्याच्यात बऱ्याचशा सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे या फ्लीटमध्ये पहिल्यांदा आम्ही AC बस नागपूरकरांसाठी इंट्रोड्यूस केलेल्या आहे. 25 बसेस परत आल्या तर त्या AC बसेसची संख्या वाढून जवळजवळ 40 होईल आणि या 144 बसेस फ्लीटमध्ये येणार आहेत त्यासुद्धा AC असणार आहेत. एक शिवाय त्या दिव्यांगांना सुलभ होतील या स्वरूपात त्या बसेसची रचना केलेली आहे. तर हे काही वैशिष्ट्य ह्या बजेटमधले होते जे तुमच्या माध्यमातून मला नागरिकांना सांगायचे. अजून किती इलेक्ट्रिक बसेस नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे ह्या वर्षाच्या शेवटीपर्यंत? 230.